स्वागत आहे आपली वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण माझी बहीण लाडकी योजनेविषयी एक महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे. या अपडेटनुसार तुम्हाला पुढे काय करायला पाहिजे जर तुम्ही अर्ज केला असेल तर पुढील प्रक्रिया महत्त्वाची काय असणार त्याविषयी माहिती बघणार आहोत आणि अपडेट काय आहे याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. त्यासोबतच तुमचे वारंवार काही प्रश्न विचारले जात आहे त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने भेटणार आहे आणि इथून पुढे या व्हिडिओच्या माध्यमाने जे पण तुम्ही प्रश्न विचारशाल त्यांची उत्तर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघण्यासाठी भेटेल. तर त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल. त्यासोबतच 10 ऑगस्ट, ठीक आहे, म्हणजेच काल जर म्हटलं तर एक नवीन जी आरसुद्धा आलेला आहे. कोणता जी आर आलेला आहे, जी आरमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, पुढील प्रक्रिया काय असणार आहे त्याविषयीसुद्धा माहिती तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे. त्यासोबत या अपडेटनुसार पुढील प्रक्रिया तुम्हाला काय करणं गरजेचं असणार आहे त्याविषयीसुद्धा माहिती याच व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला देणार आहे. तर नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. सर्वात महत्त्वाचं जे अपडेट आहे ते तुम्हाला मी सांगून घेतो. आपले जे पैसे जमा होणार आहे ते आधार लिंक बँकेमध्येच होणार आहे. जसं की आपण आधार लिंक बँक आहे की नाही येस नो सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन होतो फॉर्म भर, तेवढंच ते तुम्ही येस केलं असाल तर तुमचे जे पैसे, तुमचे सर्व पैसे इथून पुढे किंवा आता जे 17 तारखेला जमा होणार आहेत ते सर्व पैसे आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, ठीक आहे. आता हे तुम्हाला कसं समजणार कोणती बँक लिंक आहे, तुम्ही दुसरी बँकेची माहिती दिली असेल तरी देखील त्यामध्ये पैसे जमा होणार नाहीये ही गोष्ट लक्षात ठेवा, ठीक आहे. जर तुम्ही बँक खात्यामध्ये जी आपल्याला माहिती द्यायची होती, आपलं नाव, बँकेचं नाव, अकाउंट नंबर वगैरे, ते तुम्ही कोणत्याही बँकेची माहिती दिली असेल परंतु त्या खात्याला आधार कार्ड लिंक नसेल तर त्यामध्ये पैसे जमा होणार नाहीये. तुमच्या आधार कार्डला दुसरी कोणतीही बँक लिंक असेल त्यामध्ये तुमचे पैसे जमा होतील, ठीक आहे. आता काही महिलांचे जर म्हटलं तर एकच खातं असतं म्हणजे त्यांचे त्यामध्येच पैसे जमा होणार आहे, परंतु काही जणांनी असं केलं असेल की 2 ते 3 अकाउंट असेल तर त्यांनी एखाद्या दुसऱ्या अकाउंटची माहिती दिली असेल आणि आधार लिंक केलेलं नसेल तर त्याच्यामध्ये पैसे जमा होणार नाहीये. तुमच्या आधार कार्डला जी बँक खातं लिंक आहे त्यामध्येच तुमचे पैसे जमा होणार आहे, हे सर्वात महत्त्वाचं अपडेट आहे, ठीक आहे. आणि आता बहुतेक जणांचे प्रश्न येतील की आमचं जे खातं आहे ते कोणत्या बँकेशी लिंक आहे किंवा आधार लिंक आहे किंवा नाही ते आम्हाला कसं चेक करायचं किंवा कुठे लिंक करायचं. तर तुम्हाला बघा, इथं ऑफिशियल आधार कार्डची वेबसाईट आहे तर यावरती तुम्हाला भेट द्यायची आणि तुमची बँक तुम्ही लिंक करू शकता या वेबसाईटला भेट देऊन. नाहीतर तुम्हाला जायचं जवळच्या बँक सेंटरमध्ये, तुमची जे जिथं पण खातं असेल तिथे देखील तुम्हाला करून देतात आणि त्यानंतर तुमच्या बँकमध्ये इथं पैसे जमा होणार आहे. तर त्यासाठी महत्त्वाचं अपडेट काय आहे की तुमचं खातं, ठीक आहे, आधार लिंक असणं गरजेचं असणार आहे, त्यामध्येच तुमचे पैसे जमा होणार आहे, ठीक आहे. हे तुम्हाला इथे समजून आलं. आता हे तुम्हाला सांगितलेलं आहे ॲक्टिव्ह असणं म्हणजे चालू असणं गरजेचं असणार आहे, लिंक असणं गरजेचं असणार आहे. तर हा सर्वात मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. इथं काही जणांनी दुसरी बँकेची माहिती दिलेली आहे, जे खातं त्यांचा आधार लिंक नाही आहे परंतु इतर खातं लिंक आहे, तर जे पण आधार लिंक खातं आहे त्यामध्येच पैसे जातील. जरी तुम्ही दुसऱ्या बँकेची माहिती इथं दिली असेल तर त्या खात्यामध्ये पैसे जाणार नाही आहे. तुमच्या आधार कार्डला जी पण बँक लिंक असेल त्यामध्येच तुमचे पैसे जमा होणार आहे. अशा प्रकारचं एक महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे. पुढे जर म्हटलं तर आता तुम्हाला सांगितलं, तुम्हाला हे कुठून समजणार आहे त्याविषयी माहिती दिली की तुम्हाला या वेबसाईटला भेट द्यायची किंवा तुम्ही बँकमध्ये जाऊन आधार लिंक करून घेऊ शकता, 1 ते 2 दिवसामध्ये होऊन जातं. त्यासोबत अजून यामध्ये एक अपडेट आहे जे की मी तुम्हाला लास्टला शेवटला सांगणार आहे आणि आता पुढे जर म्हटलं तर काही प्रश्न विचारले जातात त्यांची उत्तरे मी तुम्हाला देतो, ठीक आहे. आता तुम्ही अर्ज केल्यानंतर फॉर्म पेंडिंग दाखवत आहे, सबमिट केव्हा होईल. सबमिट होण्यासाठी 5 ते 15 दिवसाचा कालावधी लागतो, 5 किंवा काही जणांचे 4 दिवसामध्ये देखील सबमिट होतं. तर तुम्हाला वेट करायचं, पेंडिंग फॉर्म दाखवत आहे म्हणजे सबमिट झालेलं आहे परंतु त्यांच्याकडून व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट धरला जातो, गृहित धरला जातो आणि काही अडचण असेल तर तुम्हाला एरर येतो, तुम्ही फॉर्म एडिट करून पुन्हा पेंडिंग म्हणजे सबमिट करू शकता आणि त्यानंतर पुन्हा व्हेरीफाय करून तपासून तुम्हाला पैसे जमा होणार आहे की नाही, तुम्ही पात्र आहे की नाही ते तुम्हाला सांगितलं जाईल, हे ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटून आलं. पुढे बघा, OTP इनव्हॅलिड येत आहे. आता OTP इनव्हॅलिड येत आहे तर तुम्हाला काय करणं गरजेचं असणार आहे. एक तर तुम्ही सकाळी 8 च्या अगोदर ट्राय करा, आरामशीर होऊन जातं, 2-3 वेळेस तुम्हाला ट्राय करायचं आहे. इनव्हॅलिड सांगितलं तरी तुम्हाला जो 10 मिनिटाचा कालावधी असतो त्यामध्ये तुम्हाला व्हेरीफाय ओ टी पी यावरती क्लिक करतच राहायचं आहे आणि मोबाईलवरती तुम्हाला कसा अर्ज भरायचा सकाळीच मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती, तिथे जा तो व्हिडिओ बघा. डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे स्टेप बाय स्टेप मोबाईलवरती अर्ज कसा भरू शकता, ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसं करायचं ते तुम्हाला सांगितलं, व्हेरीफाय OTP करायचं, नाही आलं तर पुन्हा तुम्हाला ट्राय करायचं आहे. शक्यता रात्रीचं 10-11 पुढे फॉर्म भरा किंवा सकाळी 8 च्या अगोदर फॉर्म भरा, आरामशीर तुमचा फॉर्म व्यवस्थित सबमिट होऊन जातो. आता वेबसाईटवरती जास्तीत जास्त ट्रॉफिक आहे त्यामुळे अशा प्रकारचा प्रॉब्लेम इथे येत आहे. पुढे जर म्हटलं तर वेबसाईटला खूप प्रॉब्लेम येत आहे, हा सॉल्व्ह कधी होईल, फॉर्म कधी भरू,
फॉर्म तुम्हाला आत्ताच भरणं गरजेचं असणार आहे, जेणेकरून तुमचे पैसे लवकरात लवकर जमा होतील. त्याच्यासाठी तुम्हाला सकाळी लवकरात लवकर ट्राय करायचं आहे सांगितल्याप्रमाणे, आणि त्यानंतर वेबसाईट तेव्हा चालू असते आणि व्यवस्थित चालू असते आणि OTP पण लवकरात लवकर व्हेरीफाय होऊन जातो. पुढे बघा फॉर्म कसा एडिट करायचा. वेबसाईट बंद झालेली आहे. आता फॉर्म कसा एडिट करायचा, काय नाही सबमिट करून दिलेला आहे त्यांचा फॉर्म, आता पेंडिंगमध्ये दाखवत असेल तर तो फॉर्म तुम्हाला कसा एडिट करायचा हे काही विचारत आहे. आता तुम्ही तो फॉर्म एडिट करू शकत नाही आहे ही पहिली गोष्ट. काही अडचण आली, तुमचा फॉर्म काही चुकला असेल तर तो रिजेक्ट केला जातो. रिजेक्ट केल्यानंतर तुम्हाला एडिटचं ऑप्शन येतं, तेव्हा तुम्ही तुमचा फॉर्म एडिट करू शकता आणि पुन्हा सबमिट करू शकता. आता काय माहिती टाकली असेल तर ती तशीच असू द्या. तुमचा सबमिट झाला, व्हेरीफाय झाला तर तुमचे पैसे जमा होऊन जातील, काय प्रॉब्लेम येणार नाही, तुम्ही काळजी करू नका. वेबसाईट बंद झाली असा देखील प्रॉब्लेम काही जण सांगत आहे, तर तुम्हाला जास्त काय करण्याची गरज नाही आहे. रिफ्रेश करायचं पेज, वेबसाईट पुन्हा लगेच 1 ते 2 मिनिटांमध्ये चालू होऊन जाते. हे काय महत्त्वाचे प्रश्न आज विचारले गेले होते आजच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये. तर आता तुम्ही या देखील व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे काही प्रश्न विचारू शकता, त्या प्रश्नांची उत्तरं आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने देण्याचा प्रयत्न करणार आहे, ठीक आहे. सोबत अजून यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपले पैसे कधीपर्यंत जमा होतील. ज्या पण महिलांच्या इथं फॉर्म ॲक्सेप्ट झालेले आहेत त्यांचे 17 तारखेपर्यंत पैसे जमा होऊन जातील. ज्यांचे पण 12 ते 13 किंवा 14 तारखेपर्यंत फॉर्म ॲक्सेप्ट होतील त्यांचे पैसे 17 तारखेला जमा होऊन जातील. हा एक महत्त्वाचा प्रश्न, आणि ते 2 महिन्याचे जमा होणार आहे म्हणजे 3000 रुपये जमा होणार आहे. पुढे अजून एक महत्त्वाचं म्हणजे GR प्रसिद्ध झाला होता काल, तर या GR मध्ये महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर ही जी माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे तर हिची जी अंमलबजावणी करण्यात आलेली होती तर ती व्यवस्थित पार पडलेली आहे आणि पुढील प्रक्रियेसाठी, ठीक आहे, आता जे पैसे जमा होणार आहे तर त्याच्यासाठी मान्यता भेटलेली आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मान्यता वरतून आलेली आहे, तुमचे पैसे 17 तारखेला जमा होऊन जातील. तर बाकीचे निर्णय तुम्ही बघू शकता, काय अपडेट आहे 10 तारखेचं ते तुम्ही बघू शकता. अजून एक तुम्हाला लास्टला मी बोललो होतो की महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची आहे, तर बघा इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो फॉर्म भरला आहे तुम्ही, ठीक आहे, तर फॉर्म भरते वेळेस तुम्ही कोणत्याही बँकेची माहिती दिली असेल, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही त्यासाठी, कोणत्याही बँकेची माहिती दिली असेल काही प्रॉब्लेम नाही, परंतु तुमचे जे पैसे आहेत ते तुमचे पैसे आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होतील हे आपल्याला सांगितलेलं आहे. तर या वेबसाईटला जाऊन तुमची कोणती बँक आधार संलग्न आहे ती तुम्ही चेक करू शकता, त्यामध्येच तुमचे पैसे जमा होणार आहे आणि तुमची जी बँक आहे ती ॲक्टिव्ह असणं गरजेचं असणार आहे, त्यामध्ये तुमचे पैसे इथं जमा होतील आणि बाकीची माहिती इथे तुम्हाला दिलेली आहे. आता हे तुम्हाला आधार संलग्न किंवा आधार लिंक जर करायचं असेल तर तुम्ही या वेबसाईटला देखील भेट देऊन करू शकता, त्यासोबत बँकमध्ये जाऊन सुद्धा करू शकता, ठीक आहे, आधार लिंक करून घेऊ शकता आणि बाकीचे सर्व अपडेट तुम्ही या वेबसाईटला सुद्धा चेक करू शकता. तर अशा प्रकारचं हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अतिशय महत्त्वाचं अपडेट होतं, त्याविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे. आता 1 ते 2 दिवसांमध्ये अजून एक महत्त्वाचा GR प्रसिद्ध होणार आहे, तो GR आल्यानंतर सर्वप्रथम या चॅनलवरती तुम्हाला माहिती दिली जाईल. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बी लिहिली ती लाईक क्लिक करा, आणि या व्यतिरिक्त अजून तुमचे काही दुसरे प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढील व्हिडिओच्या माध्यमाने दिली जातील. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.